शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी साईनाथ रहाणे या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आज माझ्याबरोबर हरिभक्त परायण भास्कर महाराज गव्हाणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची पण डाळिंबाची बाग आहे. मित्रांनो, हार्वेस्टिंगला ज्यावेळेस बाग येते त्यावेळेस शेतकऱ्याला मोठी चिंता असते की माझा बाग नेमकं काय भावानं जाईल, मी काय भावानं दिला पाहिजे. यामध्ये बरेच शेतकऱ्यांना कन्फ्युजन होतं, कळत नाही आपण काय निर्णय घ्यावा. मार्केटमध्ये जाऊन बाग विकावी का जागेवरती द्यावी, असे बरेच प्रश्न पडत असतात. पण मित्राहो, जर तुम्हाला मार्केट जवळ असेल आणि नेणं आणणं शक्य असेल, तुमचा प्लॉट छोटा असेल तर तुम्ही मार्केटही करू शकता. परंतु तुमचा प्लॉट मोठा असेल आणि वाहतुकीसाठी लांब असेल तर जागेवर तुम्हाला योग्य व्यापाऱ्याने जर भाव दिला तर जागेवरसुद्धा माल या ठिकाणी आपण द्यायचा आहे. आता सर्व शेतकऱ्यांना मी विनंती अशी करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट हार्वेस्टिंगसाठी तयार आहे, चांगली साईज आहे, कलर आहेत, आणि म्हणून अशा जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांनी आपला तयार झालेला माल बागेमध्ये कृपया रोखू नका. म्हणजे काय होतं, बऱ्याच ठिकाणी आज कोरोनाची महामारी चुईकडं चालू आहे आणि अशा पिरियडमध्ये व्यापारीसुद्धा मोठमोठे प्लॉट कटिंग करताना तोसुद्धा थोडा घाबरलेल्या अवस्थेत आहेत. माझी गाडी समोर जाईल की नाही जाईल, माझा माल वेळेवर जाईल की नाही जाईल, त्याच्यामुळं तोसुद्धा अपेक्षित रेट आपल्याला द्यायला तयार नाही आहे. आणि बऱ्याच काही मंडळींनी सांगितलं की 10 ऑगस्टनंतर रेट वाढतील, 15 ऑगस्टनंतर रेट वाढतील. रेट वाढतील का न वाढतील हे बाजारातले होणारी मागणी आणि टंचाई या दोन गोष्टीवर मार्केटचं रेट असतं. परंतु ज्यांच्या बागा सध्या तयार आहेत मी त्यांना विनंती करतो की सध्या जे ढगाळ वातावरण आहे यामध्ये अतिशय मालाची प्रत लवकरात लवकर खराब होते. म्हणून जेवढा माल आपला तयार आहे तेवढा एक तर मार्केट करा किंवा जागेवरती द्या, परंतु मालाला या ठिकाणी आपण थोपवून धरू नका. आणि कधीकधी आपल्याला एखाद्याचा माल उदाहरणार्थ 40 रुपयांनी किलोनी मागितलेला असेल आणि शेतकऱ्याला वाटतं मला 45 किंवा 50 मिळाले तरच द्यायचा आहे, या अट्टासापोटी 8-10 दिवस त्याचे निघून जातात. आणि मित्राहो, त्याचं नुकसान असं होतं की हा सतत पडणारा जो पाऊस आहे यामध्ये काही प्रमाणात टिपका म्हणा, काही प्रमाणात बसका म्हणा, असे आजार प्लॉटमध्ये येऊन जातात. आणि त्यामुळं आपलं रिजेक्शन म्हणजे जो 2 नंबरचा माल म्हणतो आपण त्याला, त्याचं प्रमाण बागेमध्ये वाढलं जातं. मग मी असं म्हणेल की 8 दिवसांना 10 रुपये के जी रेट वाढला जरी, म्हणजे आज जर 40 रुपयांना तुमचा माल जात असेल आणि नंतर 8-10 दिवसांनी तुमचा 50 रुपये जरी जाणार असेल, पण 50 रुपये एकीकडं भाव मिळत असताना तुमचा 2 नंबर माल परत तुमचा 15-20 रुपयांनाच विकणार आहे. म्हणजे त्या दोन्हींची जर आपण सरासरी केली तर रेट ऑलरेडी आपल्याला कमीच मिळतो. म्हणून मित्राहो, आज जो रेट असेल त्या रेटमध्ये क्लीन माल जेवढा जेवढा असेल तेवढा माल आपण विकून आपले 2 पैसे पदरात घेणं सध्या काळाची गरज आहे. कारण अनेक तज्ज्ञ मंडळी सांगतील की पुढं भाव वाढणार आहे, पण त्याची शक्यता एक तर भाव वाढू पण शकतात किंवा आहे तसंही चालू शकतं. परंतु शेवटी आपण आपला बागेचा निर्णय घ्या, आपल्या बागेत नुकसानीची पातळी बघा. प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपल्या बागेमध्ये नुकसानग्रस्त फळं जास्त आहेत का कमी आहेत हे एकदा बघा. आणि जर नुकसानीची पातळी तुम्हाला जास्त सुरू व्हायला लागली असं वाटलं, उदाहरणार्थ बाग हार्वेस्टिंगला आल्यानंतर अनेक रोगांचं थैमान होत असतं आणि क्लीन माल राहत नाही, खराब माल होतो, अशा वेळेस आपण धरलेला अपेक्षित आकड्यापेक्षा आपले पैसे कमी होऊ शकतात. म्हणून अति भाव वाढतील या फंदामध्ये पडण्यापेक्षा जे चालू जे काय भाव असतील योग्य व्यापारी बघा, त्याच्यासंग योग्य बोलणी करा. आपल्याला आपण 7 महिने घेतलेले कष्ट आहे, थोड्याशा शेवटच्या काळामध्ये कन्फ्युजनमध्ये आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून आलेला सर्व माल जेवढा आपल्याला विक्री करता येईल तेवढा विक्री या ठिकाणी करायचा आहे, अशी विनंती या ठिकाणी मी करतो आहे. बरेचसे व्यापारी काही मार्केटला भाव 1200, 1500, 1600 विकतो, परंतु आता फेसबुकला मी आजच एक पट्टी पाहिली होती ज्याचे 2 कॅरेट गेले होते 1600 रुपयांना. मित्राओ, ज्याचे 10 कॅरेट होते ते गेले होते 1200 रुपयांना.
पण खालचं जर मार्केट पाहिलं तर कुठं 800, कुठं 600, कुठं 300, आणि आम्ही सरासरी काढली तर फक्त 24 रुपये किलो त्याचा रेट बसला होता. म्हणजे आपण भूलतो कुठल्या गोष्टीला की माझा मार्केट 1600 रुपये झालं. मित्राओ, किती रुपयाचं मार्केट झालं यापेक्षा तुमच्या बागामध्ये कुठल्या प्रकारचा माल आहे. म्हणजे 150+च्या वर जर साईज असली तर तुमचा माल 800-1000 रुपयाच्या 1200 रुपयाच्या दरम्यान जाणार आहे. 200+चा माल असला तर तुमचा 1300-1400-1500 जाणार आहे. 300-400 पर्यंतची साईज, ती साईज आपल्या बागेमध्ये नेमकं किती आहे अंदाजे बोलू नका. मोठ्यातलं मोठं फळ तोडा, मधलं एक फळ तोडा आणि शेवटचं एक फळ तोडा, तिन्हींचं वजन करा, म्हणजे आपल्या बागेमध्ये किती ग्रामपर्यंतची साईज आहे आपल्याला कळेल. आणि त्यानुसार वरचा रेट आणि खालचा रेट, म्हणजे जर तुम्ही 100 कॅरेट उदाहरणार्थ मार्केटमध्ये नेऊन विकले तर 100 कॅरेटपैकी 10 कॅरेट माल तुमचा समजा 1400 रुपयानं गेला, त्याच्यातला 30 कॅरेट माल समजा कॅरेट 1000 रुपयानं गेला, आणि उर्वरित 60-30% परत तुमचा 600 गेला आणि 30% परत 300-400 रुपयानं गेला. तर या साऱ्या मालाची मित्रांनो सरासरी काढा. तर सरासरी काढून जो आकडा येईल त्याच्या 2-3 रुपये इकडं तिकडं जर तुम्हाला जागेवर माल देता आला तर जागेवर माल देऊन टाका, किंवा त्या सरासरीमध्ये मार्केटला आपले विकत असेल तर मार्केटमध्ये विकून टाका. पावसाचं जे वातावरण आहे ते हानिकारक आहे. शेवटच्या टप्प्यात आपले माल खराब होऊ देऊ नका. या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे की आम्ही स्वतः त्या थोडीशी वेटिंग केल्यामुळं थोडंसं नुकसान आमच्या बागेंचं झालेलं आहे, परंतु ते इतर शेतकऱ्यांचं होऊ नये म्हणून तयार झालेला माल मार्केटमध्ये विकून टाका. चांगला व्यापारी बघा. जागेवर देणार असेल तर तुम्ही रोख पैशाची मागणी करा किंवा अकाउंट ट्रान्सफर पैशाची मागणी करा, कारण आपण 6-7 महिने सर्व कुटुंबासहित या ठिकाणी त्या प्लॉटवर आपण कष्ट घेतलेले असतात आणि 2 पैसे आपल्याला मिळावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी असते. मोठा चढा भाव मिळेल अशा अपेक्षेत न राहता आपण मिळालेला दर या मिळालेल्या योग्य भावामध्ये आपला माल विकावा, आपले नुकसान टाळावी अशी विनंती या ठिकाणी करतो आहे. आणि जर नजर चुकीनं तुमचं प्लॉटला शेवटच्या काळात जर लक्ष नसलं आणि प्लॉटला अतिप्रमाणात टिपका येऊन गेला मित्राओ, तर 40-50 रुपये रेट आपल्याला मिळणारच नाही आहे. तर योग्य चांगला माल जो आहे तो विका. टिपका टापक्याला आपण योग्य प्रमाणात स्प्रे करा. माझं स्प्रेचं शेड्यूलचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो माझा व्हिडिओ बघून घ्या. हा जो अनुभव आहे तुम्हाला आमचे या महाराजांसारखे काही मित्र या ठिकाणी डाळिंब शेती करतायत, आमचा सर्वांचा मिळून जो आलेला अनुभव आहे तो आम्ही या यूट्यूब चॅनलवरती शेअर करतो आहे की जेणेकरून शेतकऱ्याला 2 पैसे जास्त झाले पाहिजे, शेतकऱ्यांचा तोटा नाही झाला पाहिजे, त्या म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्यापाऱ्याला माल देताना साईज आपल्या बागात किती आहे त्यानुसार सौदा करा. म्हणजे 100 ग्रॅमच्या वर साईज असेल तर 100 ग्रॅमच्या वर सौदा करा, 150+ साईज असेल तर 150 ग्रॅमचा सौदा करा. पण आपल्यालाच माहीत नसतं आपल्या बागेत साईज किती, कारण आपण मोजलेलं नसतं. तर ते एकदा 3-4 प्रकारची फळं आणून मोजा, आपल्या बागेची सरासरी काढा आणि योग्य दर मिळाल्यास आपला माल हार्वेस्ट करा आणि 2 पैसे पदरात पाडून घ्या. हीच समस्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी माझी विनंती राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.